जातात समर्थांनी आठवण करते. जगभरामध्ये स्वातंत्र्यवीर दामोदर सावरकर फार मोठं व्यक्तिमत्व होऊन गेलंय, सगळ्यांचा आवडीच आहे. सावरकरांचा मार्ग फार वेगळा होता म्हणून त्यांचे फॉलोअर्स फार कमी आहे. सावरकर आणि गांधीची जेव्हा भेट झाली हे फक्त चिंतूला सांगतो. समर्थ आणि सावरकर हे का जवळचे? समर्थ गांधीजींना जेव्हा भेटले तेव्हा महात्माजींना म्हणाले की समर्थांनी शिवाजी महाराजांना शिष्य करून घेतलं पण त्या राज्य कारभारामध्ये ढवळाढवळ केली नाही, ते तुम्ही करू नका. म्हणून आजच्या दिवशी त्यांची आठवण करणं गरजेचं आहे आणि समर्थांचा उत्सव चालतोय. जन्मभूमी ही पुण्य देवता, मातृभूमी ही पुण्य देवता, स्वधर्म आपला आता
स्वधर्म स्वतःचा काही विशिष्ट धर्म आहे, मानव धर्म आहे. हल्ली तर मानव धर्मावर भरपूर बोललं जात, पण मानव धर्माबद्दल स्कंद पुराणामध्ये आपल्या पुराणामध्ये भरपूर वर्णन आहे. त्याच्यामध्ये अहिंसाही येते आणि हिंसाही येते. आता गेल्या 65 वर्षामध्ये अहिंसाची व्याख्या बदलून टाकली, तो विषय वेगळा. की एका गालावर पडली तर दुसरा गाल पुढे करावा, मूर्खपणाची लक्षण आहे. ही मूर्खपणाची लक्षण आहे की कानावर, आपल्या गालावर एका एक मारली तर दुसरा गाल पुढे करायचा नाही, ठोकून दुसरी समोर द्यायची, पण एक अशी मारायची की त्याला ब्रह्मांड आठवलं पाहिजे. सावरकरांचं जीवन चरित्र म्हणून पाहायचं आहे. आमचे ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्तीपराय, राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्तीपराय चारू दत्ता आपले खूप वर्णन करतात सावरकरांचे. त्यांची एवढी योग्यता नाही की सावरकरांचं चरित्र आम्ही सांगावं, पण सावरकरांनी जे जीवन जगलं ते कसं, रामाचं चरित्र पाहून, समर्थांचा आदेश समजून. समर्थ आदेश करतात आपल्याला की राम कसे जगले. सदा देव काजी जिजे देह ज्याचा, सदा देव काजी जिजे देह ज्याचा, सदा राम नामे वदे नित्य वाचा, स्वधर्मेचि चाले सदा उत्तमाचा, आणि जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर. चतुर्थी आहे, लक्षात आहे मला की उपवास आहे, त्यामुळे आवाजाचा जरा पॉवर कमी झाला आहे, जरा येऊ द्या. मलाही उपवास आहे, म्हणूनच मला उपेंद्रबाने माहिती दिली की गोवाला जास्त त्रास होऊ नये, तेवढा सॉफ्ट कॉर्नर गोवाबद्दलचा. जय जय रघुवीर. तुम्ही बोलवतात ते आम्ही बोललो. समर्थ म्हणाले सदा देव काजी जिजे देह ज्याचा, सदा राम नामे वदे नित्य वाचा, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. सदा देव काजी म्हणजे देव कार्य, देवाच्या कामासाठी नाही, देवानी जे जे कार्य केलंय त्या कार्यासाठी जो स्वतःचा देह झिजवतो, आणि ते करत असताना सदा राम नामे. सदा राम नामे हा शब्द खूप जपून वापरलाय समर्थांनी. राम नामे बहुवचनी शब्द आहे, राम नाम असा शब्द मी वापरलाय, राम नामे असा शब्द वापरलाय तिथे, म्हणजे त्याचा अर्थ असा घ्यायला हरकत नाही की बहुतांशी आराध्य दैवत ज्याचं असेल, राम असेल, विठ्ठल असेल, कृष्ण असेल, गणपती असेल, भगवान शंकर असतील, देवी असेल, म्हणून राम नामे तुमचं आराध्य ते दैवत आहे, त्याचं स्मरण करत देव कार्य करायचं आहे. सदा राम नामे वदे नित्य वाचा, स्वधर्मेचि चाले स्वधर्म. रामानी स्वतःच्या जीवनामध्ये वाल्मिकी रामायणामध्ये राष्ट्रीय त्यांची गुणकीर्ती गायलेली आहे, त्याच्यामध्ये 8 गुण सांगितले, त्याच्यातून एक गुण आपण आज पाहूया. रामो विग्रवान धर्मा. रामाचं संपूर्ण जीवन हे धर्माला अनुसरून आहे. धर्म म्हणजे धर्माची साधारण व्याख्या, धर्माची साधारण व्याख्या शास्त्रकारांनी अशी केली आहे की धारणा धर्म इत्यावरू धर्मो धारयते प्रजा. धारणा धर्म, धारणा याच्यामध्ये ध्रुव धातू राहिलेला आहे, धर्म या शब्दामध्ये ध्रुव धातू राहिलेला आहे. ध्रुव म्हणजे धारण करणे, धारणा धर्म इत्याहू धर्मो धारयते प्रजा. मग आपण जो मानव धर्म धारण केला आहे त्या मानव धर्माला अनुसरून जर का आपल्याला किंबहुना आपल्या समाजातील लोकांना जर का कोणी त्रास देत असेल तर त्याला तिथल्या तिथेच ठेचावा, ठेचून मारावा. असं मी म्हणत नाही, तुकाराम महाराज सांगतात. तुकाराम महाराजांनी एक एक अभंगाची रचना केली, एक एक काव्याची रचना केली, ती साधी सोपी नाहीये. कोट्यावधी तुकाराम महाराजांचे
असे अभंग आहेत, पण एक अभंग लिहिल्यानंतर एक काव्य लिहिल्यानंतर शेगडी आमच्या गुजरात मध्ये त्याला शेगडी म्हणतात, तिथे काय म्हणतात शेगडी, ती शेगडी बरोबर गमतायची त्याच्यामध्ये लाल गुंत होईल असं ते सगळं तापवायचं, मध्ये कोळशे तापवायचे त्याच्यामध्ये लोखंडाचं नाणं घ्यायचंय ते त्याच्यामध्ये तापवायला ठेवायचं, काव्य रचना झालेली समोर पांडुरंगाला ती ऐकवायची आणि ते लाल गुंत झालेलं नाणं जिभेवर ठेवायचं, जिभेवर ठेवायचं, चटका बसला तर हे काव्य आपल्या आराधनेला आवडलेलं नाही म्हणून त्याची पुन्हा रचना करायची, असा एक एक अभंग आपल्या तुकाराम महाराजांनी आपल्या समोर ठेवलाय. स्वानुभवात लिहिला आहे तुकाराम महाराज वारकरी होते, वारकरी होते, वारी कधीच चुकवली नाही, पण आपल्याला आपल्याला मार्गदर्शन करताना सुद्धा त्यांनी वार तर केलेच आहे. धर्माचे पालन करणे कृष्ण उत्तरे हाती घेऊन बाण
इराणी हा त्यांनी पेपर वाचला असेल त्यांना माहिती आहे. सणसणीत पुस्तकात मागल्या होतं उत्तर दिलं. अजून त्याचे प्रत्याहार होतील समोर. कसं हत्ती चाललेला असतो ना रस्त्यावर, श्वान गुंगतच असतात त्याच्यावर. वर्णन करत असताना माऊली सुद्धा आपल्याला सोडत नाही. माऊली सांगतात देखादे स्वधर्माते भजाल तरी हा कामधेनु होईल. देखा स्वधर्माते भजाल. स्वधर्म आपला काय, आपला जन्म कशासाठी आहे, धर्म पालनेसाठी आहे, ते जाणून घ्यायचे. तुकाराम महाराज म्हणतात आपण तापसी वेश धारण केलाय, आपल्याला तपस्या करायचंय 14 वर्षाची, मग इथे धनुष्यबाणाची काय गरज आहे, इथे धनुष्यबाणाची काय गरज आहे. राम म्हणतात जरूर आहे म्हणून घेतलंय बरोबर, पण काय जरूर आहे आपल्याला तपश्चर्या करायची. हा भरपूर तिथे संवाद झालेला आहे, पण काही गेल्या सीतामाई ना ते पटत नव्हतं की आपल्याला ज्या कामासाठी जायचंय त्या कामाला तेच आपल्या बरोबर असावं, तेवढीच काठोडी आपल्या बरोबर असावी, तेवढी शिदोरी आपल्या बरोबर असावी. मग आता आपल्याला तापस करायचंय, तपश्चर्या करायची, तिथे धनुष्यबाणाचं काम काय. ते म्हणाले आता असं नसतं. हा संवाद चालू असताना समोर एक मोठा पर्वत आला. रामांनी सांगितलं होतो बघ पर्वत दिसतोय का, दिसतोय पर्वत येतो. कसला आहे तो पर्वत, कसला आहे तो पर्वत, हा तो कसला असणार, पर्वत म्हटल्यानंतर दगडा मातीचा असणार, पाषाणाचा असणार. जवळ घेऊन गेले आणि दाखवला तो पर्वत, तो हाडा मासांचा सगळा पर्वत झालेला होता. तो पर्वत होता तो हाडा मासांचा झालेला होता. ते पाहून सीतामाईंना दुःख झालं की एवढ्या सगळ्या हे हाड मास ही सगळी पिंजर आली कुठून इथे, हे सगळे हे सापडे आले हाडाचे. राम म्हणतात या वनामध्ये जे सगळे ऋषी मुनी तपश्चर्या करतात, जे ऋषी मुनी तपश्चर्या करतात त्यांना त्रास देऊन त्यांचे प्राण हरण करून ह्या राक्षसांनी इथे हा सापडा सगळा रचलेला. आणि जर का यदा कदाचित आपल्या 14 वर्षाच्या या प्रवासामध्ये आपल्याला असं काही संकट आलं तर तेव्हा आपण काय करणार, म्हणून हे धनुष्यबाण बरोबर घेतलं. म्हणजे जाताना आपली सगळी शस्त्र बरोबर घेऊन जायची. कोणाचं ज्योतिर्विद सांगायला जाण्यासाठी जर का ज्योतिषाचार्य पंचांग घेऊन गेले नाही तर काय सांगतील, घटका पळून उठतील कशी. माझं महत्व भाग्य आहे की धोरी महाराज सारखे मोठे व्यक्ती महत्व वेदमूर्ती सौर्योग कीर्तनाला बसतात, महत्व भाग्य. तुकाराम महाराज सांगतात हे सगळं करत असताना भेदभाव ठेवायची नाही, नामाने सुद्धा कधी भेदभाव ठेवली नाही, धर्माचं पालन करत असताना. नाही भीड भाड, नाही भीड भाड, कामने साना थोड़, कामने साना थोड़, धर्माचे पालन करण खंडन पाखंडन, खंडन पाखंडन, खंडन. तुकाराम महाराज की. तुकाराम महाराजांनी असे शाब्दिक वार सुद्धा केले, नुसतीच वारी केली नाही, आपल्याला उपदेश करताना म्हणतात धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हे जी आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. तुकाराम महाराजांचा दुसरा अभंग आहे, आधी बीज हे करले मग अंकुरले. म्हणून आपल्या इथे गर्भावस्था धारण झाल्यानंतर, गर्भधारण झाल्यानंतर योग्य ते संस्कार केले जातात. पुंसवन आहे, अल्पलोभन आहे, सीमंतोन्नयन आहे, विष्णुबली आहे, हे सगळे संस्कार केले जातात जेणेकरून गर्भ सुरक्षित राहील. आणि गर्भधारणा झाल्यानंतर आमच्या भगिनी वर्गाला रामायण अशी सगळी भागवत आदी सगळे ग्रंथ वाचायला सांगितले. पण आता ओ माय गॉड आणि 3 इडियट पाहिल्यानंतर काय जन्माला येईल, मी बोलत नाही. हे असे सगळे जर का सिनेमे आपण पाहिले, जे
जेल मध्ये जाऊन आल्यानंतर ह्या माणसाला सदबुद्धी सुटली आणि हा लोकांना सांगतोय की आपण वाईट कर्म केल्यानंतर आपल्याला शिक्षा भोगावी लागते. मग एवढे वर्ष बुद्धी कुठे गेली होती वाईट कर्म करता? या हलकट माणसांनी आपली संस्कृती रसातळाला नेऊन ठेवली. म्हणून संतांची चरित्र ऐकायची. आता तर महाभाग आमचे शिकलेले सगळे असे म्हणतात आमची युवा पिढी, हुईज तुकाराम हुईज समर्थ. एवढा रसातळा गेलेली आपली संस्कृती. म्हणून रामाचं चरित्र गुणगान आपण गेले 5-6 दिवस करतोय, जो आपल्याला समर्थांनी उपदेश केला की सदा देव काजी जिथे ते और रामाने जो अवतार घेतला तो ह्यासाठीच घेतला, श्रीकृष्णाने जो अवतार घेतला तो ह्यासाठीच घेतला. परित्राणाय साधूना विनाशाय जगदुष्टानां धर्म संस्थापनार्थाय संभवामि के के राजाधिराज रामचंद्र भगवान की. परित्राणाय साधूना विनाशाय जगदुष्टानां धर्म संस्थापनार्थाय परमेश्वराने अवतार घेतला तो धर्म संस्थापनेसाठी. मग तेच कार्य आपल्याला करायचंय असं समर्थ सांगतात की रामचरित्र म्हणून गुणगान करायचंय. रामो विग्रहवान धर्म. रामाने कधीच त्याच्या आयुष्यामध्ये धर्म सोडला नाही. वनवासाला निघाल्यानंतर सीता हरण झालं. वनवासाला निघाल्यानंतर सीता हरण झाल्यानंतर पुढची पाऊल वाट चालू लागल्यानंतर मध्ये मारुतींची भेट झालीये, हनुमंतरायाची भेट झालीये आणि पुढे सुग्रीवाशी त्यांची मैत्री करून दिली. सुग्रीव म्हणाला मी मदत करतो तुम्हाला पण माझं काय? ते म्हणाले तुला काय अडचण आहे ती सांग. सांगितली की बाली असा असा माझा मोठा भाऊ आहे, त्याला कोणीतरी सांगितलं, त्याला असं वाटलं त्याचं युद्ध सुरू होतो, मध्ये तो गेला, मला असं वाटलं रक्त त्या गोहे तू काय करतो, माझाच भाऊ गेला म्हणून मी पुन्हा सिंहासनावर बसलो, त्याचा संबंध असा झाला आहे. भरपूर मोठं चरित्र आहे आणि आजचा आख्यान सुद्धा मोठं आहे म्हणून बरोबर सांगतो. मी राज्यगादीवर बसलो त्याला असं वाटलं की मी हे राज्य बळकावून घेण्यासाठी राज्यगादीवर बसलो आणि त्या गुहेच्या दारावर मोठा दगड ठेवला, तो माझं हे कटक आलस्थान होत असं त्याला वाटलं म्हणून तो आला. त्याने मला तिथून राज्यातून बाहेर काढलं. नभे नभे नभे. स्वतःच्या धाकट्या भावाची बायको ही स्वतःची मुलगीच आहे असं आपलं धर्म सांगतो, धर्मशास्त्र असं सांगतं. पण तिच्याशी त्याने विवाह करून तो राज्यगादीवर बसला. हे एवढा सगळा अधर्म आमचं राज्य आहे, हे एवढा सगळा अधर्म त्यांनी माझ्याशी केलाय. रामाला काही हरकत नाही. रामावर ह्या कार्याबद्दल काही आक्षेपही घेतले गेले पण आपल्याला आक्षेपांबद्दल चर्चा करायची नाहीये. राम म्हणाले काही हरकत नाही, तू बालीला युद्धासाठी बोलव म्हणून त्याला बोलवलं. पण पहिल्या वेळेस काही शक्य झालं नाही कारण की बाली आणि सुग्रीव दिसायला दोघं सारखे होते, फारच सारखे होते, त्यामुळे कळलं नाही की कोणाला मारायचं. पण दुसऱ्यांदा जाताना प्रभू रामचंद्रांनी त्यांच्या घरामध्ये घार घातला आणि सांगितलं की आता पुन्हा युद्धासाठी बोलवा. आणि युद्धाला आल्यानंतर झाडा मागून नव्हे नव्हे वार केलाय, तो समोर येऊन केला. प्रभू रामचंद्रांनी वार केलाय, वाढीचा तिथे वध झालाय, तेव्हा तो जो संवाद आहे तो आपल्याला ऐकायचा आहे की रामो विग्रहवान धर्म हा का? रामाने धर्म कुठे कुठे संभाळला एवढंच कशाला? खरं दूषण ही जेव्हा आली सगळी युद्ध करण्यासाठी तेव्हा 14,000 सैन्य घेऊन आली होती रामाशी युद्ध करण्यासाठी. त्रिशिर पण आला होता पण ह्या सगळ्याची एकट्या रामाने युद्ध करून सगळ्यांना परास्त केले. एवढा नरसंहार रामा एकटे करतो, राम आपला प्रभू रामचंद्र एकटे करतात ह्याचं कारण रामो विग्रहवान धर्म. हा रामाने कुठेही धर्म सोडलेला नाही. जिथे तिथे माझ्या प्रजाजनाला त्रास होईल तेथे मी हातात शस्त्र घेणारच, हे मूर्खासारखं नाही. 50 कोटी जेव्हा पाकिस्तानला दिले तेव्हा बऱ्याच लोकांनी सांगितलं होतं, सरदार वल्लभभाई म्हणाले होते की नका देऊ हे पैसे त्यांना, हे 50 कोटी जे आपण देतोय ना त्यांना ते आपल्याला 1 रुपया 1 गोळीच्या स्वरूपात परत करतील. आणि ते त्या काळात त्यांना सत्य माहिती होतं नसता काय ते सुरू आहे. पण स्वतःच महात्मापण टिकवण्यासाठी किती अधर्म करावाय, स्वतःच महात्मा पण टिकवण्यासाठी किती. तुम्ही जर का स्वतःला अहिंसावादी म्हणवत असता तर मग भगतसिंगांच्या फाशीच्या ह्याच्यावर सही का केली? सही का केली? बरं एवढंच म्हणतात की त्यांनी काठी आधारासाठी गेली, काठी आधारासाठी घेऊन चालत असताना खाली जीवजंतू मारले नाही गेले का? मारले गेले ना. मग अहिंसाची व्याख्या तुम्हाला बदलण्याचा अधिकार कोणी दिला? इथून प्रश्न निर्माण होतो. रामाने एवढा मोठा नरसंहार केला,
बालीला मारल्या असेल तर बाली म्हणतो की तुला मला मारण्याचा अधिकार कोणी दिला, माझा आणि माझ्या भावाचं भांडण सुरू होतं. राम म्हणाले तुझं आणि तुझ्या भावाच्या भांडणामध्ये तर मला पडायचंच नाहीये. तो तुमच्या दोघांचा प्रश्न आहे, पण तू जो अधर्माचा मार्ग स्वीकारला ना त्यासाठी मी तुला हा दंड दिलेला आहे. इश्वाकू कुलभूषण, ही सगळी अयोध्या, ही सगळे भारतवर्ष हे माझ्या वडिलांनी जिंकलेले आमचं राज्य आहे, पण तू आता कुठे राज्यगादीवर आहे? माझा भाऊ राज्यगादीवर बसला आहे खरंच, आणि त्याचा पायी म्हणून मी हे सांभाळतोय. जिथे जिथे अधर्म सुरू आहे, जिथे जिथे सज्जनांना त्रास सुरू आहे, त्यांचा त्रास संपवण्यासाठी मी 14 वर्षाचं व्रत घेऊन निघालो असं रामांनी तिथे सांगितलं. राम म्हणाले तुझा हा धाकटा भाऊ आहे ना, त्याची बायको ही तुझी मुलगी होते, कन्या समान तिला समजायचं आहे, आपली मुलगी समान समजायची, तिच्याशी तुम्ही बात केला एवढा अधर्म, म्हणून तुला मी तिथे मारला आहे. म्हणून रामाने तिथे मारलाय, आणि एवढं करून पुढे धर्म चुकले नाही राम. सुग्रीवाला आज्ञा केली की त्यांची अंत्यक्रिया पूर्ण व्यवस्थित झाली पाहिजे. वैर संपलं, माणूस संपला म्हणजे वैर संपलं. जो अधर्म करणारा आहे त्याला संपवल्यानंतर त्याच्याबद्दलचं वैर संपतं, मग ते अगदी त्याच्या मुलांनी पुन्हा माझ्याशी उघडलं तर मग त्याला संपवावं लागतं. दुर्जनांचा माणूस सुखे करावा खंडन. तुकाराम महाराज म्हणतात दुर्जनांचा माणूस सुखे करावा खंडन. अहो एवढंच कशाला? शिवपुत्र संभाजी महाराजांना पकडल्यानंतर, संगमेश्वराहून पकडल्यानंतर औरंगजेबानं त्यांना समोर उभे राहिल्यानंतर आमिष दाखवली आहे. संभाजी महाराजांचा आधीच्या मधल्या काळामध्ये फार मोठा इतिहास सांगितला गेला. धर्माचा आपला विषय निघाला म्हणून सांगतोय की धर्माबद्दलची अतान नितांत श्रद्धा कशी असते, अनन्य भाव कसा असतो धर्माबद्दलचा. शिवपुत्र संभाजीचं चरित्र वाचवलंय. शिवपुत्र संभाजीला तो औरंगजेब म्हणतोय ज्यांनी स्वतःच्या वडिलांना राजगादी मिळावं म्हणून विष देऊन मारलंय, तो म्हणतो की तू माझा धर्म स्वीकार, माझ्या बरोबर ये, माझी मुलगी तुला देतो, माझी मुलगी तुला देतो, नवे नवे महाराष्ट्रातील बरेच किल्ले जे तुला हवे ते मी तुला देतो, एवढं सगळं आम्ही दाखवलं होतं. पण शिवपुत्र संभाजीने ते घेतलं का? काही इतिहास हलकट इतिहासकार असं वर्णन करतात की ते घेतलं होतं, पण घेतलं नव्हतं. तिथे उत्तर फार सुंदर दिलं होतं. मला नको धर्म तो संभाजी महाराजांना माहिती नव्हतं काही बोलल्यानंतर काय होणार आहे हे ऐकलं मात्र, आणि त्यांनी सांगितलं की एवढा यातना द्या. पकडल्यानंतर साधारण महिनाभर यातना दिल्या आहेत औरंगजेबानं संभाजी महाराजांना, महिनाभर यातना दिल्या, यातना केल्या आहेत. म्हणजे आज एक बोट तोडायचं, ह्याची अजून वेदना कमी होतील तर दुसऱ्या दिवशी दुसरं बोट तोडायचं, असं करत करत सगळी बोट मोडली. नंतर आमच्या माता भगिनीवर काकडी आपण किसतो तसं अख्खा अंग किसून काढलंय, एवढ्या वेदना का? फक्त धर्म संभाळण्यासाठी. समर्थांचा मुख्य उपदेश होता याहुनी करावे विशेष, तुझ्या वडिलांनी जे केलंय त्याहुनी तुला काहीतरी विशेष करायचंय. आणि या सगळ्या यातना सहन करत असताना औरंगजेब त्या दाराबाबून ऐकतोय की हा कुठेतरी याला दाह होतोय, दाह वेदना बोलेल याच्या तोंडातून काहीतरी आ करून वेदना बाहेर येतील. आ हा, पण एकच शब्द मुखारविंदातून आपला आराध्य देव जगदंब 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 हे स्वर हे शब्द सुद्धा औरंगजेबाला नकोसे वाटू लागले, म्हणून सांगितलं की इसकी जिमान खींच लो. आता जीभ बाहेर काढायची म्हणजे सोपं काम नाहीये. 10 माणसांनी चेहरा धरलेला असतो तेव्हा, 10 माणसांनी चेहरा धरला, एक असा लोखंडाचा खिळा येतो तसा आकाराचा असतो, 7 तो असा जिभेत अडकवायचा, आणि 1.5 फूट हात जीभ बाहेर येईल एवढी जीभ बाहेर खेचली आहे संभाजी महाराजांची. हे करून अजून थांबला नाही, डोळे फुटून टाकले, करता करता
करता करता महिनाभर यात्रा दिली आहे. या यात्रा सगळ्या संभाजी महाराजांनी सहन केल्या का? मला नको धर्म तो तुझा, मला एक राम प्रभू प्यारा. आणि अशा रामाचे गुणवर्णन करताना समर्थ आपल्याला उपदेश करतात, सदा देव काजी जिजे देह ज्याचा. हा देह कधी ना कधी तरी आपण पायात घातलेली चप्पल कधी ना कधी तरी खराब होते ना, महिन्या दोन महिन्यानी सहा महिन्यानी. अगदीच बाटाची चांगली घेतलेली असेल, दिबॉकची घेतलेली असेल, नाईकची घेतलेली असेल, सहा महिने वर्ष चालेल, पण कधी ना कधी तरी झिजणार, मग ती कधी ना कधीतरी आपण फेकून देणार. मग तसाच हा आपला देह कधी ना कधीतरी झिजणार आहे, कधी ना कधीतरी उतार अवस्था उत्तर रंग जीवनाचा येणार आहे. मग तोही येताना काहीतरी आपण करून दाखवावं कर्तव्य कोणासारखं. सदा देव काजी, काजी म्हणजे देव कार्य, रामाने जे कार्य केलंय, श्रीकृष्णानं जे कार्य केलंय, हनुमंतानं जे कार्य केलंय, अर्जुनानं जे कार्य केलंय, अर्जुन आणि कर्णाचं युद्ध चालत असताना कर्णाच्या रथाचं चाक गेलं तरीही अर्जुन बाण चालवतोय आणि कर्ण म्हणतो तुला युद्धनीती कळत नाही, तुला युद्ध धर्म कळत नाही. हे असं बोलल्यानंतर लगेच अर्जुनाने आपले चाप बाण खाली ठेवले. तेवढ्या श्रीकृष्ण म्हणाले, कर्ण कुठला धर्म तू सांगतोय, कुठला धर्म? भीमाला विषप्रयोग केला तेव्हा तुला धर्म आठवला नाही? तो युवावस्थेत आलेला अभिमन्यू त्याला चक्रव्यूहामध्ये घेऊन तुम्ही सगळ्यांनी मारला तेव्हा तुम्हाला धर्म आठवला नाही? अर्जुना, चाप बाण चाल, काही धर्म वगैरे काही नाही, ह्याला मारणं हाच धर्म आहे. म्हणजे साप आपल्या घरामध्ये आल्यानंतर हे नवरा बायको जर का खाटावर फिरून नाचतच असतील तर तसं चालणार नाहीये. त्यासाठी घरात काठी असावी लागते, संघामध्ये किमान काठी मिळेल तरी जा. घरामध्ये हल्ली काठी कपडे वाळे घालण्यासाठी सुद्धा नाही, ते हल्ली आलंय सगळं दोरीचं असं खेचायचं टाकायचं झालं वरच्या वर सगळं. सिटी सोपा आपण लाईव्ह करून घेतलंय आपलं सबबी सबया, पण विकेंड आपल्याला सेलिब्रेट करताना आपण सबबी नाही सांगत. सिनेमाला जाताना सबबी आपल्याला आठवत नाही, पण कीर्तनाला जाताना, प्रवचनाला जाताना, समर्थांच्या या दासमोमीच्या उत्सवाला जाताना मात्र आपण सबबी सांगतो. काय नव्हा, नोकरीवर रजा मिळत नाही ना, एनिव्हर्सरी साजरी करायला मिळते एवढंच कशाला, रोजच्या जेवणाला वेळ मिळतो ना आपल्याला सगळ्यांना. हे मी सांगत नाही, पूर्वापर सगळ्यांनी सांगितलेलं आहे की जीवनातील थोडा काळ, दिवसभरातला थोडा काळ समाज कार्यासाठी, वी आर सोशियल, नाही तर हाजी जी आपण साहेबांची करतो ते ना भरतो हरी म्हणतात, लांबू लोचालम मधस चरण अल्पादम भूम होणे, मग ते वदन वदन चरण चरण. हाती काही झालं तरी शेपूट हलवत नाही, शेपूट त्यालाही दिली आणि कुत्र्यालाही दिली, पण ती शेपूट पुढे हलवायची ते हत्तीला माहितीये, शेपूट पुढे हलवायची ते हत्तीला माहितीये, कुत्र्याला नाही माहिती, तो कुठेही हलवतो. मग आपण कोण व्हायचंय हे आपल्याला ठरवायचंय. भर्तृहरी महाराज दुसरीकडे वर्णन असं करतात की धर्माचं वर्णन करण्यासाठी आहार निद्रा भय मैथुनांच सामान्य धर्मोविदेशान अधिको विशेषो धर्मोविहीन पशुभिः समान. आहार निद्रा भय मैथुनांच ह्या चार क्रिया आपणही करतो, बैलही करतो, कुत्राही करतो, मांजरही करते, बोकाही करतो, सगळे प्राणी मात्र करतात, पण धर्मो ही देशां अधिको विशेष. धर्म नावाची जी वस्तू आहे ना ती मानवाला विशिष्ट दिलेली आहे. अहो मानवाची आणि पशुची जर का आपण शरीर रचना जरी पाहिली ना तरी मानवाच्या देहामध्ये डोकं नावाची जी काही वस्तू आहे ती वर दिली आहे आपल्याला, पण चतुष्पाद प्राण्याला समान दिलेली आहे. म्हणजे त्याला चांगलं काय वाईट काय, धर्म काय अधर्म काय, सज्जन कोण दुर्जन कोण हे त्याला कळत नाही, पण माणसाला ते कळण्याची बुद्धी सगळ्यांना समान दिलेली आहे, पण ती आपण किती खर्ची घालतो हे त्या त्या माणसावर डिपेंड करत कि त्याचा उपयोग आपण कसा करतोय. अहो कुत्र्याला जर का आपण हात असा जवळ नेला मागे नेला जवळ नेला मागे नेला तर त्याला कळतं की हा मला नक्की मारणार आहे, मग तो त्याची क्रिया दाखवतो, त्याचा धर्म तो दाखवतो, पण प्राण्याला सुद्धा त्याचा जीव वाचवण्याचा धर्म कळतो. मग मानवाला कळू नाहीये, म्हणून रामचरित्र ऐकायचे. आज आपण फक्त अजून एक श्लोक पाहिलाय, श्लोकाची फक्त पहिली लाईन पाहिली आहे की सदा देव काजी जिजे देह ज्याचा. त्या रामकार्यासाठी
रामानी जे कार्य केले त्या कार्यासाठी आपला देह म्हणजे रामानी जो धर्म सांभाळला तो आपल्याला सांभाळण्यासाठी मूळ पदामध्ये समर्थ रामदास स्वामी महाराज आपल्याला वर्णन करतात. राम गाबा राम